इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे। मुलांनो, बैलपोळा सणानिमित्त आपण विविध निबंध लिहित असतो, त्यासाठी भाषणात आणि निबंधात वापरता येईल अशा सुंदर अशा कविता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमधील माहिती आपण लिहून घेऊ शकता। चला तर मग पाहूयात। वावर वाडा सारी बापाची पुण्याई, किती करो कौतुक तुझं मीच त्यात गुंतून जाई। तुझ्या या कष्टाने फुलून येते ही काळी आई, तुझ्या या कष्टाने फुलून येते ही काळी आई, बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दुसरी कविता पाहूयात। बळीराजाचा मित्र तू, त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपू न देणारा तू। शेतकऱ्याचा राजा तू, सुखातल्या क्षणाचा गाजावाजा करून देणारा तू। शेतकरी राजांच्या मातीची पायाभरणी करून पीक उत्पादन मिळून देणारा तू। कृषीप्रधान लोकांना रुबाबदार ऍड मिळून देणारा सर्जा राजा तू। पुन्हा ताजे झाले बालपण, पुन्हा ताजे झाले बालपण, ताना पोळ्याच्या आठवणीने साठवणीने नेले भूतकाळात, ताईने दिलेल्या सुंदर विषयाने सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी, मागून त्याच्यासाठी दानापाणी प्रस्थान मग असे शिवारावरी, ठेवून दावणीच्या ठिकाणी औक्षण सर्व जोड्याचे करायचो, दाखवणी नैवेद्य पुरणपोळीचा मग सवंगडी सोबत खेळायचो। असा हा आम्हा बाळगोपाळांचा ताना पोळ्यांचा खेळ रंगायचा। बैलपोळा निमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा। तुझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद, तुझ्या हंबराला आहे बळीराजाचा आवाज। तुझी झूल नक्षीदार, तुझी झूल नक्षीदार जसं भरलं शिवार, तुझ्या शिंगाचा रुबाब जणू कनिस डोलदार। पिंजलेला जीव सारा गोंड्याची घुसमट, तुझ्या आसन्यानं धीर तुझ्या आसन्यानं थाट, तुझ्या साथीला नमन तुझ्या श्रमाला नमन, तुझ्या सर्व रानसार राहो सदा आबादान। बैलपोळा निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा। शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे, तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे। बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज पुंजरे बैल आले फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण शेतकऱ्या तुझा ऋण। बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। नक्कीच आपण सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आनंदात उत्साहात सण साजरा करा। चॅनलला सबस्क्राईब करा।